गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे जॉली जान्हवी आणि तुम्ही ऐकत आहात सातारच्या बाजारपेठेची रॉकिंग खबरवार. ओळख बाजारपेठेची, इथं भरपूर काही नवनव नवनव. फ्रेंड्स, सध्या घराघरातून परीक्षांच्या तयारी बरोबरच फ्रेश ऍडमिशन्स कोणत्या शाळेत घ्यायची याच्याही चर्चा सुरू आहेत. सहज म्हणूनच एकाबरोबर सातारच्या शाहूनगर गोडोली परिसरात अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याशी असलेल्या पॅरेंट्स असोसिएशन इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स म्हणजेच PAES मध्ये जाण्याचा योग आला. PAES शाळेच्या मुख्याध्यापिका सौ स्नेहा टाकेकर मॅडम यांनी आम्हाला शाळा फिरवून दाखवत खूप छान माहितीही सांगितली. आपली ही शाळा 2001 साली सुरू झाली. शाळेमध्ये प्री प्रायमरी ते 10वी पर्यंत SSC बोर्ड करिक्युलम आहे. सध्या 11वी व 12वी सायन्स तसेच 11वी कॉम्प्युटर सायन्सचे वर्ग सुरू आहेत. शाळेचा परिसर तर तुम्ही पाहतच आहात, निसर्गरम्यता असल्याने मुलांना अभ्यासाचा ताण येत नाही. दुसरं म्हणजे आपला टीचिंग स्टाफ एक्सपर्ट आहे, त्यामुळे मुलांच्या कन्सेप्ट छान क्लिअर होतात. इथे सुसज्ज सायन्स लॅब आणि कॉम्प्युटर लॅब आहे. पलीकडे शाळेचा मोठा ग्राउंड आहे. फुटबॉल आणि कराटे या खेळांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरही पदके मिळवली आहेत. आपल्या शाळेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे थिओरिटिकल नॉलेज बरोबर आपण प्रॅक्टिकल ट्रेनिंगही देतो. त्यात IBT म्हणजेच इंट्रोडक्शन टू बेसिक टेक्नॉलॉजी किंवा मल्टीस्किल फाउंडेशन नावाचा कोर्स आपण 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवतो. हा कोणता कोर्स आहे मॅडम? चला त्यासाठी आपण IBT विभागात पाहूयात. इथे आमचा मेन मोटो आहे लर्निंग व्हाइल डुईंग. यात इंजिनिअरिंग, ऊर्जा आणि पर्यावरण, शेती व पशुपालन तसेच गृह आणि आरोग्य असे 4 विषय आहेत. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या दृष्टीने हँड्स ऑन एक्सपिरियन्स इथं मिळतो. अच्छा, हा इंजिनिअरिंग विभाग. इथं थ्रेडिंग, वेल्डिंग, प्लम्बिंग, सुतारकाम, बांधकाम या विषयांची प्रात्यक्षिक शिकवली जातात. हा पुढचा ऊर्जा आणि पर्यावरण विभाग. यामध्ये विद्यार्थ्यांना विद्युत उपकरणांची दुरुस्ती, वेगवेगळ्या प्रकारची वायरिंग, 1-वे 2-वे स्विचचे फिटिंग, अर्थिंग करणं, वीज बिल काढणं अशी कामे शिकवली जातात. पर्यावरणाअंतर्गत तर छोटा बंधारा बांधणं यासारखं प्रॅक्टिकल ट्रेनिंगही दिलं जातं. शेतीचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग आम्ही इथं बाहेर देतो. यात शेत जमीन तयार करण्यापासून विविध रोपांची लागवड, त्यांची निगा, खत, कीटकनाशक यांचंही ट्रेनिंग देतो. पशुपालन मध्ये जनावरांच्या दातावरून त्यांच्या वयाचा अंदाज, दूध डेअरी भेद, दुधातील फॅट तपासणी हे शिकवले जाते. त्याचबरोबर घर आणि घरातलं आरोग्य यांचं ट्रेनिंग देताना विविध पौष्टिक पदार्थ, चिक्की, जॅम, जेली, नानकटाई बनवणं, आरोग्याच्या प्राथमिक तपासणी, रक्तगट तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी अशा गोष्टींचा समावेश होतो. व्हेरी इंटरेस्टिंग. याबाबत पालकांच्या खूप छान बोलक्या प्रतिक्रिया येतात. जसं की एकांनी सांगितलं की कॉस्टिंगची सवय लागल्याने मुलीने हॉटेलमध्ये बिल तपासले. एकदा तर मॅच चालू असताना लाईट गेल्यावर, फक्त आपलेच लाईट गेलेत असं लक्षात आल्यावर मुलाने स्वतः फ्यूज बदलला, स्वतः खवा तयार करून त्याचा पेढा बनवून गणपतीला नैवेद्य दाखवला, आईच्या वाढदिवसाला ढोकळा बनवून दिला, तिला सरप्राईज दिलं. तसेच आमचे विद्यार्थी त्यांनी IBT कोर्स दरम्यान तयार केलेल्या उत्पादनांचे स्टॉलही विविध ग्राहक प्रदर्शनातून मांडत असतात. मग या ट्रेनिंगचं इव्हॅल्युएशन तुम्ही कसं करता? ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर लेंड हँड ऑफ इंडियाचे इन्स्ट्रक्टर येऊन इन्स्पेक्शन करतात. ग्रेट मॅम, आत्तासाठी आम्ही निघतो पण जाता जाता इथला नंबर मिळेल प्लीज? हो, घ्या ना. 222-888 222-888. थँक्यू मॅम. सो फ्रेंड्स, तुम्हालाही तुमच्याकडच्या बच्चे कंपनीला किंवा विद्यार्थ्यांना थेरॉटिकल नॉलेज बरोबर प्रॅक्टिकलचा कॉन्फिडन्स द्यायचा असेल तर सातारच्या शाहूनगर गोडोली परिसरात पॅरेंट्स असोसिएशन इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स म्हणजेच PAES ला एकदा अवश्य भेट द्या.